जे काही हवंय ते झी5 ऍप वर झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. ड्रायव्हर, ए ड्रायव्हर, काय ड्रायव्हर कुठे दौडा, मला जरा बाजारात सोडतोस का? अरे काय चाललंय काय? हे बघ, वरकम आहे असं बेन तसं मी गाडी रिकामी जाणार होती, तुझ्या फायद्यासाठी करते. काय गोपना करायचं नाही. अगं तसं नाही, आता काय गळ्यात घेऊन बसू का? नीट चालव गाडी. ड्रायव्हर कोण होता? सुमेला सिचर. दिसायला कसा होता? ड्रायव्हर सारखाच होता, पण ड्रायव्हर वाटत नव्हता. ड्रायव्हर नव्हता? तुझ्या डोसक्याचा स्क्रू झालाय ढिला, कुणाला कसं कळणार? मी तर काय कुणाला सांगणार नाही. तू सांगणार आहेस काय? अगं पण सोने, ते सोड, माझं कानात राहिले त्या गाडीत, तेवढं उद्या घेऊन ये. कानातलं? हा, आणि विसरलं गाडीत. अहो सुमी, ते कानात नाही की नाही, कानातलं ते गाडीतच राहील. आणि तिला जर ती मिळाली नाही तर ती बंगल्यावर येणार, आणि ती जर बंगल्यावर आली तर लय राडा होणार. एक गरीब बिचारा पोरगाय, कामाची लय गरज आहे. त्याला बघू दे, त्याच्याशी बोलू दे, मग ठरवतो त्याला कामावर ठेवायचं की नाही. आला का तो? हो. बघा साहेब, बिचारा एकदम गरीब आहे, आई अंथरुणाला खिळ आहे आणि बाप दारुड आहे. साहेब तुम्ही काय काळजी करू नका, मी नीट समजून सांगितलं ह्याला. ज्या हातांनी तू समोर साहेबांच्या हातात झाडू दिला ना, तो हात मी आज कापूनच टाकणार आहे. चुकलो माझ, मग हे काय चाललंय सगळं? त्यांची काही चूक नाहीये, मी सांगतोय ना. तुमच्या हातात त्याने झाडू दिला हीच त्याची चूक आहे. ड्रायव्हर कुठे? कारखाना बबन्या. तुम्ही मान घेऊन गेला असेल फोन. मी नको की असं करू तुम्ही. अरे ह्यो बघ की माझ्यावर लाईन मारतोय. हे मुडद्या बघ की तिकड. अरे बघ की अजून मी लाईन मारतोय. हे माकडा, तुला कळत नाही टरमाळ्यात, बघ की तिकड. साहेब नाटकवले दोघांनी. साहेब म्हणतो आम्ही एकमेकांना आदराने. साहेबांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या मुख्यमंत्री पदाची रमी बसणार नाही. साहेबांच्या नशिबात राजयोग आहे, तुमच्या नशिबात नाही. काही नाही, प्रयत्न सोडून द्या. हे बघ बाबा, मी काय सांगतो ते नीट ऐक. मी समोर नाहीये, कळलं? सुमीचं नाव राखलंस बघ तू. भूक लागली असेल ना? हो. हे घे. नाही, आधी खाऊन घे मग घेते. नक्की. पाणी. बर, आता जेवण झालं की डबा धुवायचं आणि संध्याकाळी येताना परत घेऊन यायचं. काय संध्याकाळी? हा, रातचं जेवत नाहीस तू? रातचं जेवण फक्त खाणावेत, दुपारचा डबा कारखान्यात. तर हा डबा नीट धुवून आणायचा, आणि धुतला नाहीस तर परत ह्या डब्यात जेवण आणून देईन. हो. आणि हा, 9:00 आत संध्याकाळी जेवायला यायचं, माझी खाणावळ 9 नंतर बंद होती. हो. नुसतं हो करणार का जेवणार बी? हो म्हणजे जेवणार सुद्धा. का? च
चल निघू मी, मला रात्रीच्या जेवणाची तयारी करायची. आणि हा टाइम आहे संध्याकाळी 9 नंतर आलास तर जेवण मिळणार नाही. काय हो वैद्यकीय मदत किती जणांना करावी लागते तुम्हाला? पेशंट दिवसाला 1000 पेशंट असतात, म्हणजे आम्ही एका ग्रुपमध्ये कमीत कमी 7-8 डॉक्टर असतो. उभी आम्ही सगळं ट्रीटमेंट चालू असते, पेशंट चेक करायचं, औषध द्यायचं आहे. कुठे लागलेलं असतं, 2-3 पर्यंत टेम्परेचर असतं, जुलाब वेड्यासारखे होत असतात त्यांना. पण ते एकच वाक्य बोलतात, माऊली मला जरा त्या कळसाचं दर्शन होऊ दे. आता आपल्यासमोर उभेत नाही गुरुनाथ सुभेदार, जे आपल्याला सांगतात की मी सगळं विसरलो आहे, विस्मृती वगैरे, ते सगळं खोट आहे, नाटक करतायत हे. ऐका राधिका, तू मूर्ख आहेस. राधिका तू मूर्ख आहे, तुला काही कळत नाही. मला आठवत नाही सगळं नाटक केलं होतं मी. हे बघ, माझा याच्यात काहीही संबंध नाहीये. हा सगळा प्लॅन गॅरीने केला होता. गॅरीनेच ते 35 करोड चोरले होते, त्यांनी फक्त आम्हाला यूज केलं. याला ना छत्रानच फुलला पाहिजे, याच्या तोंडाला काळा फास आली धिंड काढायची. याला मारा, याला शिक्षा झालीच पाहिजे. तू आजपर्यंत जा केलं नाहीस ना, आता तुझ्या सुनेन करून दाखवलं ना. छाया, त्या पोरा वांगडा हैसर रवतला ना, त्याचा आनंदच असा. पण पुढे काय वाढून ठेवला हा ताका माहित हा काय? तुका या घरात रावचा असात तर पोराचो जीव अमूचो लागत. पण कधीतरी कुणीतरी त्यांच्या विरुद्ध बोलूकच होया होता आणि सरितान ता केल्या. आता काळजी फक्त एका गोष्टीची घे, जा अण्णांक थोपवू शकताना तर उद्या उठून तुझ्या डोक्यावर मिरिये वाटताना. तू अनाजी पंतांसोबत किती वर्ष आहेस? जवळपासनं कळायला लागलं तवापासनं आहे, म्हणून तर मला समद्या भानकडी माहित आहे. काय लबाडी केली आणि एक नाही अगणित लबाड्या केल्यात. कलावंतिनीची खबर तू दिली होतीस? वय मॅच दिली. जयदीप भाऊजी सर कसे आहेत? मी भेटून येते त्यांना. थांब इशा, विक्रांत त्यांच्या रूम मध्ये नाही आहेत. नाही आहेत म्हणजे? बहिणी तू प्लीज धीराने घे, दादाला कोणीतरी किडनॅप केले. काय? तू पैसे तेवढं तयार ठेव, लवकरात लवकर तुझा राणा तुला तयार करून मिळेल. लगेच तयारी लाग. ही आहे गोधाका. तोपर्यंत ही सगळी फोटो बघून पाठ करून ठेवायची. हा, मी आल्यावर प्रश्न विचारणार. ऐकलं
कितीही मोठा चमत्कार झाला ना तरी गेलेलं माणूस जिवंत होऊन परत येत नसतो. फक्त ते जिथे कुठे असतील तिथे खुश असतील एवढं नक्की.